दौंड शहरातील मेरी मेमोरियल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मागील राहिलेली फी व्याजाने पैसे काढून भरा किंवा जागा गहाण ठेवून पैसे भरा असा अजब सल्ला विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकाला शाळा प्रशासनाने दिलाय असा आरोप विद्यार्थिनींनी शाळा प्रशासनावर केला आहे. दौंड शहरातील मेरी मेमोरियल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मागील राहिलेली फी व्याजाने पैसे काढून भरा किंवा जागा गहाण ठेवून पैसे भरा असा सल्ला विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकाला दिलाय असा आरोप विद्यार्थिनींनी शाळा प्रशासनावर केला आहे. त्यामुळे मेरी मेमोरियल शाळेतील अजब कारभार समोर आलाय. त्यामुळे विद्यार्थिनी आणि पालक संतप्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे येत्या सोमवारी शाळेला टाळे ठोकणार आहे असं पत्र दिलं आहे. काय सांगाल, काय तुझ्याबरोबर बरोबर काय प्रकार घडले? काल आम्ही सोलोमन सरांकडे आलो, तर त्यांना आम्ही म्हणलं की नाही आमची परिस्थिती नाही आहे फी भरण्याची, आम्हाला ढकला पाहिजे. तर ते आम्हाला डायरेक्ट बोलले की तुमची परिस्थिती नाही आहे तर मग आम्ही तुम्हाला ढकला बी देऊ शकत नाही, सगळी फी भरा त्यावर तुम्हाला ढकला मिळेल. मग आम्ही परत वापस बाहेर आलो. ते बोलले आमचा टाईम वेस्ट नका करू. आम्ही बाहेर आलो, त्याच्यानंतर वापस विचार केला, आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी हे केलं म्हणजे डायरेक्ट की तुम्ही आम्हाला कशाला सांगायला होतं नाही का, तुम्हाला काय पाहिजे, कशी तुम्हाला फी भरायला हवायची आहे. तर बोलले की मग व्याजाने पैसे काढा, घर जमीन विका, घरी कारण पैसे भरा. तुमच्या पप्पांनी तुमच्या सरांना भेटले का? तुमचे पप्पा ते काय बोलले? भेटले. ते बोलले आमचा टाइम वेस्ट नका करू, नाही तर अशी अशी फी भरा, मग त्याच्यावर तुम्हाला दाखला मिळणार आहे. आमच्याकडे खूप सारे दाखले असे पडलेले आहेत काही तरी मुलांचे. आणि दुसरे बी माझं तुला गावात होतं, ते त्यांनी बरं सोनं गहाण ठेवून निम्म फी भरायचा आहे तर ते सर्वच हे करायचं म्हणते, सर्वच फी भरा. तुम्ही टप्प्याटप्प्याने फी भरणारे असं त्यांना बोललेत का? हो बोललो होतो त्यांना. मग काय ते काय बोलले? ते म्हणले नाही वन टाईम फी भरायला लागेल, आत्ता सोनं घाण ठेवायलाच गेले. आम्ही त्यांना थांबवले. ते म्हणलं की नका सोनं ठेवू, आपण बोलू, विचार करू सगळ्यांसंग. आम्ही सरपंच आहे आमच्या गावात, सर्व इथं आलेले सध्या शाळेमध्ये सोलोमन सरांच्या इथं आता मीटिंग चालू आहे त्यांची. पण काल जर माझ्या मुलींनी ह्या जर काय जीवाचं बरं वाटत केलं असतं, त्याला जबाबदार कोण? म्हणजे शाळा जबाबदार घेणार का कोण घेणार? आता सध्या ती माझ्या भावाची मुलगी आहे मोठी, तिचं वडील आणि ती दोघं आलती काल, त्यांची परिस्थिती नाही सध्या पैसे भरायचे. बरं असे बी नाही की त्यांनी आम्हाला म्हणाय पाहिजे नव्हतं एवढे भरा तेवढे भरा, तसंही त्यांनी शब्द दिला नाही. त्यांनी डायरेक्ट दरवाजा बंद करून तुम्ही जा, कोणाला बोलवायचं त्याला बोलवा, मी कोणाला हे करत नाही, त्या पद्धतीत त्यांना उत्तर दिलं. जर माझ्या पोरीने जर काल काही झालं असतं आमच्या मुलीला, तर ह्याला जबाबदार कोण राहणार? नमस्कार, मी गिरीम गावचा ग्रामस्थ व माझी सरपंच नंदकुमार कथा. काल शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या गावातील मेरी मेमोरियल स्कूल ही अनुदानित अशी संस्था, ह्या संस्थेच्या गैरकारभारामुळं आमच्या गावातील गरीब विद्यार्थ्यांना विविध मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामध्ये माझ्यासमोर जी ही मुलगी आहे, त्या मुलीच्या पालकांना काल अपमानास्पद अशी वागणूक या ठिकाणी दिली. त्यानंतर ही मुलगी डिप्रेशनमध्ये गेली व पालकांना असं सांगितलं की मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही, कारण माझं शिक्षण जर फीमुळं व शाळेच्या गैरकारभारामुळं जर माझं शिक्षण राहत असेल तर मला माझी जगण्याची काही इच्छा नाही व अशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये आल्यानंतर देखील त्या येथील व्यवस्थापनाचं बरोबर आमच्या आज या ठिकाणी चर्चा झाली, परंतु त्यामध्ये पण त्यांनी उडवडीची उत्तरं दिली व विद्यार्थ्यांना सहकार्य न करता सर्व बाजू ही विद्यार्थ्यांच्या विरोधात आमच्यासमोर त्यांनी सांगितली व विद्यार्थ्यांच्याच चुका त्यांनी आमच्यासमोर सांगितल्या. परंतु आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या गावातील जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांची फी समजा पेंडिंग राहिली असेल तर ते आज नव्हे पेंडिंग करतील, जमा करतील, परंतु त्यांना तुम्ही शाळेच्या बाहेर काढू नका व विद्यार्थ्यांसमोर त्यांचा अपमान करू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली. परंतु तरी देखील ते त्यांच्या विचारावरती ठाम होते की आम्ही आमची फी घेतल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांना आम्ही सहकार्य करणार नाही किंवा आमच्या शाळेच्या आवारामध्ये त्यांना थांबू देणार नाही अशा पद्धतीची वागणूक या ठिकाणी त्यांच्याकडनं मागच्या 4-5 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी आज या ठिकाणी प्राचार्यांना पत्र दिलेलं आहे व आता आम्ही गट शिक्षण अधिकारी व पोलीस स्टेशनला देखील पत्र देणार आहे. सोमवारपर्यंत ह्यांनी ह्या आमच्या पत्राचा व सर्व ग्रामस्थांचा आणि ह्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार नाही केला तर सोमवारी आम्ही या ठिकाणी शाळेला सर्व पालक व ग्रामस्थ येऊन या ठिकाणी टाळे ठोकणार आहोत. धन्यवाद.